आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो। मी करण संपदानुसे, मुक्काम पोस्ट आंबळे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मी आता मामा चित्र राहिला असतो। इंस्टाग्रामवरती माझ्याकडनं वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माझ्याकडनं चुकीचा व्हिडिओ पोस्ट केला गेला, तरी मी त्यांची माफी मागतो। वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माझ्याकडनं अपशब्दकारक अशी स्टोरी अपलोड केली गेली, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो। प्रति यवत पोलीस स्टेशन मा पोलीस निरीक्षक साहेब करण संपदानुसे राहणार बोरीपारधी, तालुका दौंड, जिल्हा पुणे। विषय माझ्या इंस्टाग्रामच्या अपलोड व्हिडिओबाबत। मी करण संपदानुसे, माझ्याकडून मागील 8 दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल एक अपशब्द व्हिडिओ शेअर झाला। माझ्या लक्षात आले की काही क्षणात तो व्हिडिओ मी डिलीट केला, परंतु हा व्हिडिओ ज्या काही माझ्याकडून सर्व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी करण संपदानुसे सर्वांची जाहीर माफी मागतो व यापुढे माझ्याकडून काही अशी चूक होणार नाही अशी खात्री देतो। करण अनुसेकडून जे प्रकाश आंबेडकरांबाबतीत जी व्हिडिओ पोस्ट झाली होती त्याच्या बाबतीत ज्यांचं कोणाचं मन दुखवलं असेल त्यांची दिलगिरी व्यक्त त्यांनी केलेली आहे, पण इथून पुढे त्याच्याकडनं असं काय होणार नाही याची खबरदारी आम्ही संपूर्ण बोरीपारधी ग्रामस्थ घेणार आहोत। गेल्या 8 दिवसापूर्वी बोरीपारधी येथील युवकाने प्रकाश आंबेडकर यांची बदनामीकारक जी पोस्ट ठेवली होती, स्टोरी ठेवली होती, त्या संदर्भामध्ये तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल परवा दिवशी केडगाव पोलीस स्टेशनला चौफुला, बोरीपारधी, वरवंड, केडगाव, कानगाव, कडेठाण येथील सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि तमाम आंबेडकरी जनतेतले कार्यकर्ते त्या ठिकाणी पोलिसांमध्ये गेले, त्या मुलाची त्या ठिकाणी रितसर कंप्लेंट नोंदवली, त्यानंतर पोलीस प्रशासनाने दखल घेतली, आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्यानंतर आज त्याने यवत पोलीस स्टेशनला संपूर्ण आंबेडकरी समाजाची जाहीर अशी माफी मागितली आणि सर्व आंबेडकरी जनतेने एक लहान भाऊ या नात्याने आपलं मोठं मन दाखवून करण अनुसेला माफ केलेला आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आहे। परंतु मी तमाम युवकांना सांगू इच्छितो की आपले राष्ट्रीय नेते असतील, आपले राष्ट्रीय पुरुष असतील, आपण व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, सोशल मीडिया वापरत असताना आपल्याकडून कुठल्याही प्रकारची कुणाचीही बदनामीकारक पोस्ट कुठल्याही प्रकारे झाली नाही पाहिजे, का तर कायदा हा सर्वांसाठी समान असतो, ज्यावेळी ही गोष्ट कायद्याने घेतली जाते त्यावेळेस त्याचा सर्वांनाच भुर्दंड होतो, आपल्या आयुष्याची बर्बादी करून घ्यावी लागती। आज करण आर्मी जॉईन करतो आहे, त्यासाठी आम्ही आमचं मोठं मन दाखवतो आहे। जर त्याच्यावरती 502 जरी गुन्हा दाखल झाला असता तरी उद्या तो मिलिटरीमध्ये जॉईन झाला नसता, ही भावना आम्ही लक्षात घेतून सामाजिक भावनेतून आम्ही आज मोठ्या मनाने सर्व आंबेडकरी जनतेने त्याला माफ केलेला आहे। तरी इथून पुढं सर्व समाजातल्या युवकांना मी विनंती करेन की जातीवादक पोस्ट, धार्मिकता भडकवणाऱ्या पोस्ट आपण आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक या अशा सोशल मीडियातून व्हायरल करू नयेत, जेणेकरून त्याचा त्रास तुम्हालाही होईल, तुमच्या कुटुंबालाही होईल आणि समाजामध्येही जातीय किंवा धार्मिकतेत निर्माण होईल, अशा पद्धतीचं वर्तन कुणीही करू नये अशी मी तरुणांना या ठिकाणी आवाहन करेल। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला मी आवाहन करू इच्छितो की आज प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉईड मोबाईल आहे, त्या मोबाईलचा उपयोग तो चांगल्या पद्धतीने करतो आहे नाही करतो आहे हे त्याची त्याला माहिती आहे, परंतु या तरुणांवरती काळा बसला पाहिजे, कायद्याचा धाक बसला पाहिजे, या उद्देशाने एक आक्रमक पाऊल किंवा एक चांगलं पाऊल प्रशासनाने उचलावं आणि जेणेकरून असे प्रकार भविष्यात घडू नयेत अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने सर्वांना अभय देण्याचं काम करावं अशी मी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने, सर्व बहुजनांच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता बाबासाहेब राहुल गरड, मी केडगाव या ठिकाणी झालेल्या घटनेचा प्रथमतः निषेध करतो, तसेच त्या मुलाकडून झालेल्या वक्तव्याने आंबेडकरी चळवळीमध्ये एक संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। सर्वांच्या अनुमतीने त्या मुलाने आपणा सर्वांची जाहीर माफी मागितली, त्याबद्दल
मी त्या मुलाचे आभार व्यक्त करतो। इथून पुढे आंबेडकर चळवळी असेल किंवा आंबेडकरी व्यक्तींच्या भावना दुखावल्या जातील असे कोणीही पोस्ट व्हायरल करू नये, अन्यथा आपणा या मीडियाच्या माध्यमातून आपणा इशारा देतो की आम्ही पुणे सोलापूर हवे असेल इतर काही गोष्टी असतील आम्ही आंबेडकरी बाबतीत कुठलीही गोष्ट सहन केली जाणार नाही। तसेच मी यवत पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो की इथून कुठलीही पोस्ट व्हायरल होताना त्याबद्दल झाल्यानंतर लगेच आपण त्यावरती कडक कारवाई करावी। कारवाई न झाल्यास आम्ही आंबेडकरी जनतेविषयी असेल किंवा समाजाविषयी असेल कुठलीही पोस्ट आम्ही सहन करणार, त्या मुलावरती धडक कारवाई करण्यात येईल असं मी पोलीस प्रशासनाला इथून जाहीर असं व्यक्त करतो।